नमस्कार मित्रांनो, TT20 अकॅडमीतर्फे सुरू केलेल्या बुद्धिबळ व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. आता आपण दर व्हिडिओमध्ये सुरुवातीला GK जनरल नॉलेज आणि एंडला एक पझल असं व्हिडिओचे स्वरूप राहणार आहे. तर आजचा GK जाणून घेऊया. आजचा GK आहे बुद्धिबळामध्ये बेटेंडूचे सुरुवातीला पहिल्या मूवपासून 8 प्रकार आहेत. तर सुरुवातीपासून मेटिन 3 करण्यासाठी 355 प्रकार आहेत. तसेच दुसरा GK आहे रशियाचा नॅशनल गेम चेस आहे. तिसरा GK आहे बुद्धिबळाचा शोध भारतात लागला आणि पश्चिमात्य देशात तो डेव्हलप झाला. आजच्या डावात आपण शिकणार आहोत प्राइड लिव्हर अटॅक, किंवा आपण त्याला असे म्हणू शकतो नेपोलियन अटॅक. हा अगेन्स्ट टू नाईट डिफेन्स वाईड यूज करतो. 16व्या शतकामध्ये ग्रेको गियोचिनो याचा सुरेख वापर केला. तसेच 18व्या शतकात नेपोलियन बोनापार्ट राजा याने आपल्या डावामध्ये याचा वापर केला. याची थीम आहे की एनिमी किंगला त्याच्या किंगडममधनं बाहेर काढून आपल्या राज्यात सेंटरच्या जवळ चेकमेट करायचं, म्हणजे त्याच्या फ्रेंडपासून त्याला लांब न्यायचं आणि पकडायचं. या डावात आपण शिकणार आहे यूज ऑफ सॅक्रिफाईस फॉर रॅपिड अटॅक फॉलोइंग बेसिक प्रिन्सिपल्स. यूज ऑफ पिन अटॅक इफेक्टिवली, टीम वर्क ऑफ ऑल पीसेस अँड पॉन्स फॉर चेकमेट द किंग. डावात सुरुवात करूया. E4 डेव्हलप विथ अटॅक सेंटर कंट्रोल. E5 सेम आयडिया डेव्हलप विथ अटॅक सेंटर कंट्रोल. सेंटर स्क्वेअरवर अटॅक केलेला आहे दोन्ही प्लेयर्सने. नाईट F3 TWA डेव्हलप विथ अटॅक. नाईट C6 डेव्हलप विथ सपोर्ट. बिशप C4 डेव्हलप क्लोज टू सेंटर. इटालियन गेममध्ये हा गेम कन्वर्ट झालेला आहे. ब्लॅक खेळ आहे नाईट टू F6 टू नाईट डिफेन्स. आता आपण प्राइड लिव्हर अटॅक, किंवा आपण नेपोलियन अटॅक असे म्हणतो त्याला, तो लॉन्च करणार आहोत. नाईट G5 याला करेक्ट मूव्ह आहे D5. कनेक्शन ब्रेक केले F7 E कॅप्चर D5. आता इथं करेक्ट मूव्ह आहे नाईट A5. बिशपवर अटॅक करायचा आणि ती मूव्ह न करता ब्लॅकनी नाईट कॅप्चर्स D5 ही रॉंग मूव्ह केली. आता मेन अटॅक प्राइडली अटॅकची स्टार्ट झालेली आहे. नाईट कॅप्चर्स F7 नाईट फोर्क. ब्लॅकसाठी ओनली मूव्ह आहे किंग कॅप्चर्स F7. क्वीन टू F3 डबल अटॅक ऑन किंग अँड D5 नाईट. तर ब्लॅकसाठी ओनली मूव्ह किंग टू E6 आहे. इथे जे रेड स्क्वेअर केले आहेत त्या सगळ्या रॉंग मूव्ह आहेत. एक एक करू आपण त्या मूव्ह बघू. पहिले आपण बघूया किंग टू G8 एकदम खराब चाल आहे. व्हाईटने उत्तर दिले
बिशप क्रॉस डी फाइव चेक, क्वीन कैप्चर डी फाइव, क्वीन कैप्चर डी फाइव चेक, बिशप टू सिक्स ओनली मूव, क्वीन कैप्चर सी सिक्स स्मॉदर्ड मेट, किंग जी एटला अशा प्रकार मेट होईल। आता अपन बैक टू मगाशा पोजिशन लगाऊ, आता जर किंग जी एट ही मूव केली तर सिंपल बिशप कैप्चर्स डी फाइव, आणि आता चेकमेटची थ्रेट आहे, आणि नाइट कैप्चर करून डबल अटैकची थ्रेट आहे। ही व्हाइटला बेटर पोजिशन आहे, एक्स्ट्रा पॉन आणि विथ ॲडव्हान्टेज ऑफ ब्रेकिंग द कॅसलिंग। परत मागच्या पोजिशनला जाऊ, जर किंग जी सिक्स लाला तर सेम शब कैप्चर डी फाइव, जर किंग ई सेवन लाला तर तीच मो रिपीट होईल, बिशप कैप्चर डी फाइव, रिगेन द पीस विथ एक्स्ट्रा पॉन, बैक टू ओरिजिनल पोजिशन, ओनली मूव किंग टू ई सिक्स, सपोर्ट द डी फाइव नाइट, नाइट टू सी थ्री, एक्सप्लॉइट द पिन अटैक एडवांटेज। डी फाइव चा नाइट पिन झाला आहे, त्याच्यावर अटॅक बिल्ड करत आहे, याची की थीम आहे, डी फाय नाईटवर अटॅक बिल्ड करायचा आहे आणि गेम जिंकायचा आहे। नाईट सी ई सेवन सपोर्ट द डी फाय नाईट, आणि तो व्हाईटची एक आयडिया आहे, लवकरात लवकर कॅसलिंग करून रुक ई फाईलला अटॅकसाठी लॉन्च करायचं आहे, कारण किंग आता सेंटरला लॉक झाला आहे आणि दोन्ही रुक ब्लॅकचे इनॲक्टिव आहेत। डी फोर ओपन द फाईल फॉर रुक क्लिअरन्स अटॅक, सी सिक्स ब्लॅकने अजून एक सपोर्ट आणला आहे, बिशप जी फाय पिन अटॅक रिमूव द गार्ड ऑफ डी फाय, ही आयडिया आहे त्याची। ब्लॅकने रिप्लाय दिला एच सिक्स, बिशप कॅप्चर ई सेवन रिमूव द गार्ड, बिशप कॅप्चर ई सेवन लॉन्ग कॅसलिंग, तर सेंटर फाईल कॅप्चर केली आणि पोटेन्शियल टार्गेट डी फाय याच्यावर एक्सरे अटॅक केला आहे, रिग्रुपिंग अँड शिफ्टिंग तसेच कॅसलिंग बिफोर 12 मूव्स बेसिक प्रिन्सिपल फॉलो केला आहे। रुक एफ एट क्वीनवर अटॅक केला आहे, व्हाईट खेळला क्वीन टू ई फोर क्वीन अटॅक, तर ब्लॅकसाठी फारशा चांगल्या मूव नाही आहेत, त्यांनी पॉन कॅप्चर केले, रुक कॅप्चर्स एफ टू, व्हाईटनं आता अटॅक लॉन्च करायची सुरुवात केली, ओपन द डी फाईल बाय डी कॅप्चर्स ई फाईव पॉन, आता व्हाईटचे फोर अटॅकर झालेले आहे विथ एक्स्ट्रा पॉन, बिशप जी फाय चेक, व्हाईट खेळला आहे किंग टू बी वन रुक डी टू, ही ब्लॅकची त्यातल्या चांगली चाल आहे। याच्यामध्ये एक प्रिन्सिपल लक्षात ठेवायचं आहे, जेव्हा आपल्यावर अटॅक येतो त्यावेळी पीसेस कॅन्सल करायचे, मग अटॅक कमी होईल, पण व्हाईटकडे याचं उत्तर आहे काउंटर अटॅक एच फोर, कारण व्हाईटकडे दोन रुक आहेत, एका रुकची जागा गेला दुसरा रुक आहे,
तो ब्लॅकला प्रॉब्लेम आहे. डी टू ची रुक रुकची जागा घ्यायला दुसरा रुक अवेलेबल नाही आहे. रुक क्रॉस डी वन चेक, रुक कॅप्चर डी वन, ए कॅप्चर डी फाय, बिशप कॅप्चर्स एच फोर. आता व्हाईटनं मेन अटॅक लॉन्च केला आहे. नाईट कॅप्चर डी फाय, रिमूव्ह दी गार्ड, सी कॅप्चर डी फाय, रुक कॅप्चर डी फाय. तर डिस्कवर अटॅकचं प्रिपरेशन केलं आहे. डिस्कवर चेक देऊन क्वीन कॅप्चर करायचा आहे. क्वीन टू जी फाय, रुक टू डी सिक्स चेक, क्लिअरन्स विथ डिस्कवरी अटॅक. आता चेकमेट अटॅक लॉन्च करण्यासाठी हा अटॅक केलेला आहे. किंग टू ई सेवन, रुक टू जी सिक्स, काउंटर अटॅक फॉर बॅक रँक मेट, क्वीन डी टू. आता लक्षात ठेवायचं आहे, ब्लॅकनं बॅकरंग मेटची थ्रेड क्रिएट केली. असा वेळी आपल्याला शक्यतो फोर्स मूव्ह करून डाव संपवायचा आहे. चेक चेक मेट फिनिश हे इझी आहे. व्हाईटनं त्याचा सुरेख उपयोग केला आहे. आर कॅप्चर जी सेवन चेक, किंग एफ एट, रुक टू जी एट बॅकरंग अटॅक, किंग टू ई सेवन, क्वीन टू एच सेवन, हॅश बॅकरंग मेट. कसा वाटला हा डाव जरूर कॉमेंट करा आणि आवडला तर नक्की शेअर करा. आता आपण नेहमीप्रमाणे एक पझल बघणार आहोत. त्या पझलचे उत्तर तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये मिळेल. तर पझल बघूया. पझल आहे व्हाईट टू प्ले फाइंड द बेस्ट रिप्लाय.